पुणे शहरात गेल्या काही दिवसापासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. आज सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण होतं, परंतु दुपारनंतर सुरू झालेल्या पावसामुळे पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली. काही ठिकाणी रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आल्याचंही पाहायला मिळालं. त्यातच सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. तो म्हणजे पुणे रेल्वे स्टेशन परिसरात चक्क तरुणाने पाण्यात पोहण्याचा आनंद लुटतानाचा तो व्हिडिओ. त्याचप्रमाणे काही मुलं बॅटबॉल खेळण्याचा देखील आनंद लुटतात, तर काही ठिकाणी नुकसान झाल्याच्या घटना देखील पाहायला मिळतात. सध्या स्थितीत जवळपास 25 ठिकाणी झाडपडीच्या घटनांची नोंद झाली असून उर्वरित झाडपडींची संख्याही वाढत आहे. तीनहून अधिक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना देखील पाहायला मिळतात, तर लोहगाव कलवड येथे जोरदार पावसात शॉर्ट सर्किटमुळे झाड देखील जळाले. अग्निशमन दलाची वाहने व जवान विविध वर्द्यावर कर्तव्य बजावत असून कुठे कोणी जखमी व जीवितहानी नाही अशी माहिती देखील मिळते. प्राची केदारी, लोकल 18, पुणे.